नमस्कार आमच्या भावा बहिणींना. तर त्या दिवशी आपण शेवाया केल्या तर आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की पूनमताई शेवायचं मशीन दिसं नाही, शेवायचं मशीन दिसं नाही. तर आज मी पूर्ण मशीन दाखवणार आहे शेवायचं, आणि शेवाया करताना पण दाखवणार आहे कशा काय होत्यात ती. आपलं घरी बनवायच्यात ना शेवाया, शिवण्या तू पाठी मागू हो का. ही आहे शेवायचं मशीन, ही शेवायचं मशीन आहे. आणि ही कुठल्या दुकानात गेलं, भांड्याच्या दुकानात गेलं तर 500 रुपयापर्यंत ही मशीन बसल, 450 रुपयापर्यंत ही मशीन बसल. आणि घरगुती आपलं जेव्हा आपल्याला देण होईल तेव्हा आपण शेवाया करून खाऊ शकतोय. आणि कधी पण त्याला काही जास्त ऊन लागत नाही, फॅनला सुद्धा वाळत्यात. आणि आपल्या शेवाया बनवायच्या असतात ना, बनवायचं चाललेलं असतं ना, तेव्हा पण ते वाळत असते. ते म्हणजे ज्यावेळेस त्या खाली ह्याच्यातून निघतात ना हो काही सुवारे शेवायचा, तेव्हाच ते वाळायला चालू. आणि त्याला हवेची जास्त गरज आहे, तर फॅन तर आपल्या घरी असतेच आणि आमच्या बहिणींना माहितीच असेल. तर चला मग आता शेवायचा तुमच्या पुरणताईचा आणि पुरींचा तुमच्या भाच्यांचाच कार्यक्रम चाललेला आहे भावा बहिणींना. आता शेवायची मशीन आपल्याला फिट करायची बरं का. तर चला मग करू आपण शेवायची मशीन फिट खाटाला. ही खाटाला फिटिंग करायसाठी ही कुठून आहे त्याला ही, तर ही आपण असं ह्याच्यात घालून घेऊ खाटाच्या ह्याच्यात. आता ह्याला आपण ही फिट करून टाकू, खाली त्याला स्क्रू आहे, जॅम करून घेऊ. मस्त पैकी आपल्याला शेवाया करायच्या भावा बहिणींना. आणि करताना पण तुम्हाला दाखवणार आहे ना मी, आणि मदत करू लागाय तुमच्या भाची आहे तर शेवायाला. पिल्लू अपूर्वा शिवण्या आई मशीन असं फिट झालंय बर का. आता चांगलं फिट झालंय आमगे. आता मस्त पैकी ती फिट झाली, फिट झालंय. आता आता ही वलन थोडी आवळून बांधावी लागेल आहे ती अपूर्व पीठ घेऊन. आणि पीठ कसं केलंय ती बी दाखवते मी तुम्हाला. दुसरा काहीतरी हात राहिला. तर ही पीठ आहे हो का, पीठ निबार असं मळून घेतलेलं आहे हो का, निबार मळून घेतलंय पीठ. आता ही पीठ आपल्याला ह्याच्यात घालायचंय बघू. शिवण्य बसली फिरवायला बघू. आता ट्राय करून दाखवते तुम्हाला. अपूर्व आणि शिवण्य दोघी जण बसले आहेत. त्या थांबा थांबा, फिरवू नका अजिबात. पीठ कोंबायचंय आपल्याला ह्याच्यात. एकानेच फिरवा. तर आमच्या बऱ्याच बहिणी कन्फ्युज झाल्या होत्या त्या दिवशी, मशीन काय बघाय भेटलं नव्हतं त्याच्यामुळं. आता शेवाया निघाय लागल्यात आपल्या खाली हो का. बघा कशा निघते त्या बहिणींना शेवाया.
कशा होत्यात नक्कीच सांगा कमेंट मध्ये. तिला लांब झालंय वलान माझ्यापासून. पीठ घालायचं ते ह्याच्यात मशीनीत. बघा आपल्या शेवाया चाललेले बनवायच्या कसे आहेत ती. आमच्या बहिणींची सगळी कन्फ्युजन दूर होईल. त्या दिवशी मशीन दिसत नव्हतं ना. हळू दमादमाने फिरवायचं मस्त पैकी अशा बहिणींना शेवाया चाललेल्या आहेत आपल्या. कशा चालल्यात नक्कीच सांगा कमेंट मध्ये. कशा झाल्या शेवाया आता मिशन तर स्पष्टपणे दिसती आमच्या सगळ्या बहिणींना. आता मशीन दिसती सगळ्याला. आता काय अडचण नाही. गारा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून मळून घेतलेलं आहे. ते जे आहे तर शेवाया आणि हवेला फेन आणलाय आपण हवा लागावी शेवायला म्हणून.
कशा झाल्या शेवाया। Thank you.
पुढच्या चणचणीत झणझणीत व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।